शो। शक्तीचा विचारच करू नकोस। मग ही गोष्ट त्या रंगाला सांग ना, कसा तिच्या पुढे मागे करत होता? मी व्हिडिओ शूट नाही केले, बोलकेंनी मला पाठवले होते। ती जर सुखी व्हावी असं वाटत असेल तर रंगाशी बोल, ताबडतोब दोघांचं लग्न नव्हते। नाही आबा, मला नाही वाटत रंग ऐकेल। दिशाच्या बोलण्याने खूप दुखावला गेलाय तो। हा समजा मी जर बोलण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तू क्यों बात करेगी उससे? देख, अगर दिशा चाहती है कि रंगा उसका ख्याल रखे, दोनों का नाता पहले जैसा हो जाए, दोनों एक दूसरे को संभाले, तो जिम्मेदारी तो दिशा की बनती है ना ममता? बरोबर आहे, पण ती कुठल्या तोंडाने बोलायला जाईल त्याच्याशी? तो ना बोले, क्या फरक पडता? आज तक उसने जो भी मांगा ना ममता, तूने लाके दिया उसे, उसे तो कोई कष्ट नहीं पड़ा। तिची प्रत्येक गलती तू नजरअंदाज केली आहे ममता, लेकिन अभी मत कर, उसको उसके पैर पे खड़े होने दे, नहीं तो सारी जिंदगी वो तेरा सहारा लेते घूमेगी। बघ, हाच मौका आहे ममता तिला सुधारण्याचा। शन्नू, तू बोलतेय ते पट्टे मला, पण आता तिची अवस्था बघ ना, ह्या अशा अवस्थेत काय करू शकेल? तिला साधारणाची गरज आहे आता। ती एकदा व्यवस्थित झाली ना, स्थिर स्थावर झाली की घेईल की स्वतःचे स्वतः निर्णय। नाही पुष्पा, शन्नू भी बोलतोय ते बरोबरच आहे, म्हणजे मला पटतंय ते। आई म्हणून तुला दिशेची काळजी वाटत असली तरी रंगाशी लग्न करायचं की नाही हे धाडस तिनंच करायला। शन्नू, ऑर्डर होती का कुठची? नाही तो आता कोणाला असेल? आबा तुम्ही काम करा, हात चला चला, हात चला। हे किती दिवस चालणार आहे अजून? बस थोडे दिवस, घेऊन चला आतमध्ये। दिशा, कडी लावून घ्या आणि आतमध्ये। ठीक आहे सर, मी काहीतरी करतो। कृपा करून, कृपा करून बोलके आता, अजून शेण खाऊ नका। तुम्हाला कळत नाहीये का, त्या भार्गवचे दोन फटके पडले, तुम्ही सगळं माझ्या नावासकट सगळं उघडून मोकळे व्हाल, इतिहास सगळं। नाही नाही सर, मी शक्तीवर सांगतो साहेब, मी काही झालं तरी तुमचं नाव नाही येऊ देणार। तुम्ही इथे राहाल तर तुम्ही नाव घ्याल। हे पैसे बोलके, हे पैसे उचलायचे या अंगातल्या कपड्यानिशी, हे शहर, हे राज्य, जमलं तर आज देश सोडून बाहेर पळून जायचं। असं अचानक कसं काय? मी बोलके, तुम्ही काय युद्धावर चाललाय? युद्धावर चाललाय का? सगळ्यांची गळा भेट करणार आणि मग निघणार? परिस्थिती काय बोलके, परिस्थिती काय? मी घरी एकटाच कमवणार आहे, पोराचं शिक्षण झालं बिचाराला, पण नोकरी नाही आहे, बायकोची तब्येत पण चांगली नाही साहेब, तिच्या उपचारासाठी खर्च। बोलके बोलके, रडगाड बंद करा, नाही तर तोंड फोडी ना। बायको तुम्हाला का जेलमध्ये पैसे आणून देणार आहे? हे घ्या तुमच्या बायकोच्या उपचाराचे पैसे, घ्या घ्या बोलके, उपचार करा तिचे, असं बोलणार आहे का? नाही ना। बोलके तुम्हाला कळत कसं नाहीये? तुमचे हात पाय धडधाकट आहेत, तुम्ही कुठेही मेहनत मजदूरी कराल, पैसे कमवाल, जमेल ना एवढं? हे घ्या तुझ्या पैसे घ्या आणि हे निघा, आणि तुमचा फोन ताबडतोब आत्ता बंद करा। काय हा भार्गव कुठल्याही क्षणी इथे येऊन टपकेल आणि तुमच्या बरोबर मलाही तो आत टाकेल। हा तो साहेब, पण साहेब मला, मी समजा
पकडलं गेलो तर मला वाचवाल ना साहेब. तोंड बंद करा आणि निघाय तोंड. संदीप काय झालं तर गोळी खाले ना बोलकर डोक्याला. जातो साहेब जातो. पण ते माझ्या मुलाला प्लीज तेवढं साहेब माझ्या मुलाला प्लीज प्लीज. ओके ठीक आहे. तुमच्या मुलाला तुमच्या जागी नेमेन मी. नोकरीला ठेवेन मी. निघा आणि मला परत फोन करायचा नाही बोलके. आणि बाहेर जाताना मागे वळून सुद्धा बघायचं नाही. शांत शांत सत्यजीत शांत. ममताजी ममताजी एकदा एकदा माझं ऐकून घ्या प्लीज. काय ऐकवायचंय? तुम्ही सत्यजितनी आणि शक्तीनी मिळून माझ्या मुलीला अडकवण्याचा प्रयत्न केला ते ऐकवायचंय की तुमच्यावर विश्वास ठेवून माझा विश्वासघात केला ते ऐकवायचंय तुम्हाला. बघा बघा माझ्या मुलीची अवस्था बघा. काहीशा पैशासाठी एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करताना लाज नाही वाटली तुम्हाला? चुकलं माझ बस. माझ्याशी कुठलंही नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका. आई हा शब्द शोभत नाही तुमच्या तोंडी. म्हणूनच देवानी कदाचित तुम्हाला असं अनाथ ठेवलंय. पण देव जाणे तुम्ही अनाथ आहात ही गोष्ट तरी खरी आहे का खोटी आहे. मी तुमच्यावर विश्वास ठेवला केशव. तुम्ही तो अंधविश्वास आहे हे सिद्ध केलं. मला प्रत्येक जण सांगत होता शन्नो रंगा प्रत्येक जण सांगत होता नको विश्वास ठेवू. पण मी ठेवला ठेवला विश्वास. मुलाप्रमाणे मानला आणि तुम्ही काय केलं? पाठीत खंजीर खूप असलात. थोडक्या पैशांसाठी ना स्वतःचं घरदार विकायला कमी नाही करणार तुम्ही. आणि अशा लोकांना काय म्हणतात माहितीये केशव? नीच नीच म्हणतात. हो मी आहे. मी मी नीच आहे. तुम्ही मला वाटेल ते बोला. मी सगळं ऐकून घ्यायला तयार आहे. माझी चूक आहे मी मान्य करतो. मला एकदा माफ करा. बस 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 हे नाटक नका करू माफी मागण्याचं. तुमच्या या नाटकाला भुलणारी ममता नाहीये आता इथे. नाहीये. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही जे काही केले ना त्याची फळं तुम्हाला याच जन्मी भोगावी लागतील. मी जे काही पुण्य केले ना त्या पुण्याईवर माझ्या मुलीला सोडवून आणली आहे. आणि नशीब ती सुटली. सुटली नसती ना केशव तर तुमचा खून करायला देखील मागे पुढे पाहिलं नसतं मी. निघा निघा निघा. मला अजून काही ऐकायचं नाहीये. निघा. ममताजी ऐकून घ्या ना माझं. मी तुम्हाला भेटण्याच्या आधीच त्यांच्याकडून केस घेतली होती. मी तुम्हाला सगळं काही खरं सांगणार होतो पण तोपर्यंत उशीर झाला होता. आत्ताही झालाय केशव. खूप उशीर झालाय. ऑलरेडी उशीर झालाय. तुम्हाला सांगायचं असतं तर पहिलंच सांगितलं असतं तुम्ही. पण नाही सांगितलं. तुम्ही निघा. माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडायच्या आत निघा. एकदम मला त्यांनी माफ करू दे मम्मी. मी जातो. अरे जाना बाबा जा. तुमच्या बोला ना. काय ग पुरी कशी आहेस? तुझ्यावर हल्ला झाल्याचं कळलं. चांगली दिसत्या का नाही तेवढी साधन बंगाल बी असत्या. आणि हा
ती ममती आहे का नाही तिच्यापासून जरा चार हात लांब राहा. येस येस आंटी, तुम्ही काळजी नका करू, आता ठीक आहे. मी ऍक्च्युली रंगामुळेच सेफ आहे, तो बरा आहे ना? रंगा भाई हा काय सांगू बाया, रंगाच्या हालत मला बघवना झाल्या. सारखा पुन्हा कुणाला फोन करतोया? तुझ्यावर हल्ला झाला का नाही कोण सगळ्यांनी विचारतोया? माझ्या शक्तीला कुणी काय केलं, तिच्यावर कुणी हल्ला केला? तुला सांगायचं म्हणजे कालपासून तोंडात एक घास बी घातला नाही अन्नाचा. जीव आहे तुझ्यावरती. हो खरच, काल तो होता ना म्हणूनच माझा जीव वाचला. हो काकू, त्याला सांगाल का तुम्ही तो फ्री झाल्यावर मला फोन करायला? होय बाई, म्हणजे सांगते की फोन करायला सांगते. हो पुरी, मला बरं वाटलं ना, मी तुम्हाला नक्की भेटायला येईन. काय सांगतेस, मला भेटाय बाई? ये तेव्हा पण ये प्रत्येक आई बापाला मिळू दे. आणि तुझ्यांच्या घरी जाशील का नाही त्याने सुखात ठेवशील बघ. काळजी घे बाळा, ठेव का फोन आता? हो काकू, ठेवते. मॅडम, मॅडम, गेटवर पोलीस आलेत. व्हॉट? हो मी सत्यजीत साहेबांना सांगून येतो. साहेब, साहेब बाहेर गेटवर पोलीस आलेत. जा बाहेर, त्यांना लॉनवरच थांबायला सांग. आणखीन गोष्ट, जर का त्यांनी बोलकेंबद्दल काही माहिती विचारली तर सांगायचं आज बोलकी कामावर आलीच नाही. चल जा. त्या वॉचमॅनला काय झालं, एवढा पॅनिक का झाला होता? माने तर रेग्युलरली येतात ना. शक्ती बाळा, आज फक्त माने नाही आले, माने सोबत अख्खा पोलीस डिपार्टमेंट आलेला आहे बोलकेंना अरेस्ट करायला. What? Have they gone crazy? मला पोलीस प्रोटेक्शन द्यायचं सोडून हे सगळं काय करतायत? सांगतो, सगळं सांगतो मी. चल आपण आधी जाऊन त्यांना बाहेर भेटूयात. ओके, आणखीन एक गोष्ट, भार्गव तुला काही प्रश्न विचारेल बाहेर, तू आत वर करून मोकळे व्हायचंस. ओके, got it? ओके, गुड, लेट्स गो. ए तू इथं काय करतोय? निघ चल इथं, लवकर निघ. रंगा प्लीज ऐक ना माझं. आपल्या समोर ना नाटक करायची नाही तर पोकटची अख्ख्या चाळी समोर ना तुडवीन तुला. तुझ्यावर आपण भरोसा ठेवला होता आणि तू ऐन वेळेला पलटी मारली आपलं. मला माहिती आहे रंगा, माझी चूक झालीये. अरे पण इथे यायच्या आधीच मी ती केस घेतली होती रे शपथ. मला तुम्हाला फसवायचं नव्हतं, माझा उद्देश नव्हता तो. मी पैशाला पैशाला बोललो रे. मी काय करेक्ट ओळखलो होतो तुला, आपण पैशांना भुलणारा माणूस आहेस तू. तुला पहिल्यांदा भेटलो होतो ना तेव्हाच वाटलं होतं तू फसवणार, पण तू फसवलं. रंगा मला माझी चूक कळली रे, त्याच्यासाठी मी वाटेल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. अगदी मी खरंच मनापासून सांगतोय, हे माझा स्वार्थ नाहीये यात कसला, मी मनापासून सांगतोय. ऐक 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 ऐक, तू मनापासून सांगतोय नाही सांगतोय आपल्याला काही फरक पडत नाही. पण ममता मावशी तुला आता समोर उभं पण करणार नाही, कारण तिला दुखवलंय तू. मी अरे आत्ता घरी सुद्धा गेलो होतो त्यांची माफी मागायला, पण ममताजींनी मला हटलून दिलं. मी खरंच मनापासून सांगतोय मी अनाथ आहे. मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना बघितलं ना त्याच वेळेला मला जाणवलं की माझी आई असते ना ती रे. गप 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 जरा, एवढं गोडगोड ना आपल्यापाशी बोलायचं नाही. आत्ता सांगतो, प्लीज बिलीव्ह मी, बिलीव्ह मी, आत्ता माझा काही एक स्वार्थ नाहीये. मी रिक्वेस्ट करतो तू ममताजींशी बोल ना एकदा. त्यांना सांग हा केशव खोटा नाहीये, नाहीये हा केशव खोटा. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. प्लीज तू बोल ना त्यांच्याशी एकदा. ऐक ऐक, आपण ना गॅरंटी नाही घेऊ शकत, पण जर तुला ममता मावशीचा विश्वास परत मिळवायचा असेल तर काय काय करू मी सांग. तू सांग मी काय करू, ते सगळं करतो मी, बोल. शक्तीच्या विरोधात केस लढ, जिंकून दाखव ना ममता मावशीला. तू जर का केस जिंकलास तर ममता मावशीला पण स्वतः तुझ्यापाशी घेऊन येणार, शब्द आहे आपला. कर विचार.
अलाप फैलाप क्या बात है, अशा खप पुलिस डिपार्टमेंट आमचा या गरिबाच्या घरी आलेले आहे. कायदे आजम बोला, काय सेवा करू शकतो मी आपली, बोला. बोलकेंचं अरेस्ट वॉरंट. बोलकेंचं अरेस्ट वॉरंट? तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत का? आमचे बोलके जगातला सर्वात भेटरा माणूस आहे. म्हणजे हातावर बसलेला डास सुद्धा ते असा मारू शकत नाहीत. कसा? असा. आणि त्यांच्या नावाचं डायरेक्ट अरेस्ट वॉरंट निघालं. माने सर, तुम्ही घरचेच आहात, तुम्ही झाड बसले तेच. इन्स्पेक्टर बोला, काय भानगड काय? काय पेढा बनून पेढा करण्याची सवय तुमची गेलेली नाही. माझ्या तोंडून ऐकायचंय, ऐका. हर्षा मर्डरचे 2 व्हिडिओ माझ्याकडे आले. ते व्हिडिओ ज्याने पाठवले त्याला आम्ही अरेस्ट केलंय, बाब्या. आणि त्या बाब्याने सगळं कबूल केलंय की हे सगळं त्यांनी बोलकेच्या सांगण्यावरून केलंय. एकही डास मारता न येणारा तुमचा बोलके हे सगळं करूच शकतो, नाही का? म्हणून वॉरंट साहेबांना द्या. नाही करूच शकत, ठीक आहे. तुम्ही बाहेर पाठी वाचली का? यशवंत मालेकर असं लिहिलंय ना, का बोलके लिहिलंय? बोलकेंना अरेस्ट करायची तर त्यांच्या घरी झाला. मी त्यांना दत्तक नाही घेतलेलं. काय जोक चाललं इथे? मालेकर, मी जेव्हा जेव्हा इथे आलोय तेव्हा तेव्हा बोलके मला इथेच दिसले. कालपासून त्यांनी अचानकच सुट्टी घेतली न सांगता. मग तुम्ही फोन नाही केला? अजिबात नाही. मला काय वाटलं सांगतो, त्यांचं काहीतरी पर्सनल काम असेल, ते काम पूर्ण करतील ना, परत जॉईन होतील. त्यांच्याशिवाय माझं कधी अडलंय? अच्छा, आधी यशवंत भालेकरांकडून काही अडत नव्हतं तर त्यांना गायब केलं, आणि आता बोलकेकडून तर बोलकेला गायब. हे इन्स्पेक्टर, मनाला येते आरोप करायचे नाही माझ्यावर. आधी सांगितलं आताही सांगतो, मी माझ्या आबांना गायब केलेलं नाहीये. आणि बोलकेला? बोलकेला केलेलं नाहीये. शांत सत्यजीत बघ भार्गव, एवढा सात्विक माणूस आहे आणि आपण खरं तर बोलकेला पकडायला आलो की नाही, काय यांना पकडायला आलो? सर मला माहिती आहे, आपण यायच्या आधी यांना ही खबर लागली असणार आणि यांनी बोलकेला गायब केला असणार. माने साहेब बघा, हे काय बोलतायत इन्स्पेक्टर, आवरा त्यांना जरा, आवरा. हे सत्यजित भालेकर, हा सोजवळपणाचा मुखवटा बाजूला काढा. मला माहिती आहे हर्षचा खून तू केलायस. तू का? तुम्ही तोच. शांत सत्यजित भालेकर, शांत. माने साहेब मनाला येईल ते आरोप करताय, त्यांना जरा समजवा. तुम्ही शांत राहा, तुम्ही शांत राहा, मी सांगतो, समजवतो. ऐक ना, कशाला पर्सनल दुश्मन आहे? सर मी प्रूव्ह करतो, एक मिनिट फोन बघू. तशी कोर्टाची ऑर्डर आणली आहे का आपण? गंमत केली, गंमत. देतो देतो. स्क्रीन अनलॉक करून दिलं, या बघा. थँक्यू सो मच.
सत्यजित वालेकर, आता मला कन्फर्म झालंय की हर्षचा खून कोणी केलाय? कोणी केलाय सांग ना, कोणी केलाय? Suspense.